विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। अन्यथा बंटी बाटलांना अभिषेक घालणार। बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे देणाऱ्या डॉक्टर विजय पाटील यांच्यावर कारवाई करावी, त्यांना निलंबित करावे, अन्यथा बंटी बाटलांना महापालिकेसमोर अभिषेक घालू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी दिला आहे। कोरोनाच्या कालावधीत महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी कत्तलखान्यातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची बोगस प्रमाणपत्रे छापली होती। सदर कर्मचाऱ्यापैकी एक जण कोरोना बाधित असतानाही त्याचा नेगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं। याबाबत महानगरपालिकेचे आयुक्तांच्याकडे तक्रार देऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही। आयुक्त विजय पाटील यांना पाठीशी घालत असल्याचे जयराज कोळी यांनी सांगितले। चला पाहूयात काय म्हणाले जयराज कोळी। कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा अभंगळ कारभाराचा एक सर्वात चांगला नमुना पाहावयास मिळत आहे सध्याच्या कालखंडामध्ये। त्यामध्ये असं निदर्शनास येत आहे की आपल्या कोल्हापूर परिसरामध्ये जे मांसाहारी मटण खाण्यासाठी खूप प्रसिद्ध असतील आपलं कोल्हापूर तांबडा पांढऱ्या शहरासाठी, पण इथे कोल्हापूरच्या जनतेला, नागरिकांना आणि बाहेरचे जे येणारे खवय्ये आहेत, या खवय्यांना काही कोणत्या प्रकारचे स्वच्छ आणि निरोगी मटण मिळण्याची कुठली शय नाही आहे। आणि यामध्ये आपण या संदर्भात आपण अन्न औषध प्रशासन यांना 22/12/2020 रोजी आपण तक्रार दिलेली होती शिंगाडे साहेब यांना। त्यांना शिंगाडे साहेबांनी त्यांना सर्व डिसेंबर महिन्यामध्ये रेड केलेली होती कत्तलखान्यामध्ये, आणि कत्तलखान्यामध्ये रेड केल्या दिवशी त्या दिवशी त्यांना 26 त्रुटी आढळून आल्या। त्या 26 त्रुटीमध्ये असं निदर्शनं झालं होतं की त्यामध्ये अन्न औषध प्रशासनाने सांगितलं त्यांना की तुम्ही संसर्गजन्य रोगाची चाचणी करून घ्या, का तर कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळामध्ये कसं तर कर्मचारी मटण हाताळत होते आणि ते मटणाचा संसर्गजन्य होऊ नये त्यांनी त्यासाठी त्यांना सांगण्यात आलं होतं। पण पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी स्वतःचं डोकं लावत त्यांनी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी हे न करता लॅबमध्ये त्यांनी स्वतः वैद्यकीय प्रमाणपत्र छापलं आणि हे आम्हाला माहितीच्या अधिकारात उघड आलं। हे आयुष हॉस्पिटलला आम्ही माहितीच्या अधिकारी त्यावेळी दिलेला होता, त्यांनी त्यावेळी सांगण्यात आलं की आम्ही कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र इश्यू केलेले नाहीत, त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचं त्यावेळी उघडकीस आलं। पण आम्ही ह्या उघडकीस बोगस प्रमाणपत्राची आम्ही बलकवडे मॅडम आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका आणि विभागीय आयुक्त पुणे यांना आम्ही तक्रार दिली होती, पण याही लोकांनी या त्या गोष्टीला केराची टोपली दाखवत कोणतीही कारवाई न करता त्यांना सवरसोड त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत आजपर्यंत फक्त कागदाचा गोडे नाचवत आलेले आहेत आणि आजपर्यंत आम्हाला असेच सांगत आले आहेत। आम्ही कोल्हापूर महानगरपालिका यांना RTI अंतर्गत प्रश्न विचारले होते, त्यामध्ये असं विचारलं झालं होतं की कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करताना कोणकोणत्या चाचण्या करणे गरजेचं आहे, त्यामध्ये आम्हाला त्यांनी 27 चाचणीची यादी जाहीर केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही परत पुन्हा आम्ही त्यांना विचारलं होतं की साईद्रव्य फुले रुग्णालय आणि आयसोलेशन हॉस्पिटल डॉक्टर कोटणेच्या नावानं ओळखलं जातं या रुग्णालयामध्ये या काळामध्ये किती वैद्यकीय प्रमाणपत्र दिले गेली, तर त्या आयसोलेशन हॉस्पिटलने आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्ही कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेले आहेत, पण डॉक्टर विजय पाटील यांनी याचा गैरफायदा घेत स्वतःच्या मिळालेल्या अधिकारात गैरफायदा घेत त्यांनी स्वतः वैद्यकीय प्रमाणपत्र छापली, पण त्यांना लक्षात येत नाही आलं नाही। पण कसं झालं त्यामध्ये त्यांनी डॉक्टर वैद्यकीय प्रमाणपत्र छापताना चुकीचा शिक्का तयार केला, चुकीचा शिक्काने महानगरपालिकेचे लेटर तयार करून घेतल्यामुळं हे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र उघडकीस आलेलं आहे। महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील हे जेव्हा सेवेत रुजू झाले तेव्हापासून तर कायम त्यांच्यावर ते वादग्रस्तपणा कायमच आहे आणि 2018 साली यांना महानगरसभेत गदारोळ करून त्यांना निलंबित केलेलं होतं, पण तरी पण त्यांनी परत शासनाच्या पळवाटावर एक शोधून त्यांनी पुन्हा सेवेत हजर झालेले आहेत, त्यामुळे यांच्यावर विजय पाटील यांची सर्व प्रकरणाची आणि सर्व यांची चौकशी व्हावी व मालमत्तेची चौकशी होऊन यांच्यावर सविस्तर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा कारवाई जर झाली नाही तर सतीश बंटी पाटील यांचा फोटोच्या अभिषेक
अभिषेक फोटोला आम्ही अभिषेक महानगरपालिकेसमोर रोज दिवसेंदिवस घालत राहू. ते महानगरपालिकेचे जे उच्च अधिकारी आहेत आणि गुजेचे सर्व आहेत ते सगळे मिळून यांना की विजय पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न जवळपास चालू आहे. आता हा ज्या गोष्टीचा आम्ही या प्रकरणाने 14 महिने झाला लढा देतो आहे त्यामध्ये कोणतीही कुठल्याही गोष्टीतून त्याला ठोस अशी कारवाई आजपर्यंत त्यांनी केलेली नाही. सबळ पुरावे आहेत, आरटीआय अंतर्गत पुरावे आहेत, आपले बाकीचे इतर कागदपत्रे पुरावे आहेत, असून देखील हे सध्या फक्त कागदपत्रे कुठलेच काय कारवाई करत नाही.